होण्यासाठी जे काम होणं आवश्यक आहे ते काम केल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही, एवढंच आधी या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। अनेक लोकांनी आबांच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलले, मी सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या ठिकाणी करणं उचित नाही, पण माझे वडील हयात असताना माझ्या वडिलांना मानसिक त्रास काय काय झालाय। अनेक आबांचे पुण्या मुंबईचे मित्र आहेत, त्यांनी मला अनेक वेळेला सांगितलं की गृहमंत्रीपदी म्हणून काम करत असताना, उपमुख्यमंत्रीपदी म्हणून काम करत असताना आमच्या खांद्यावर डोकं ठेवून आबा रडायचे, ते कुणी त्रास दिला म्हणून रडायचे। याचं उत्तर मला आज द्यायचं नाही, याचं उत्तर मी वेळ आल्यावर योग्य वेळेला देईन, एवढंच आज या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो। आज हा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे, एवढं सुद्धा मी आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।